सकट विम्याची रक्कम, विमा आमच्या हक्काचा, विमा आमच्या हक्काचा, सर सकट विम्याची रक्कम, सर सकट विम्याची रक्कम, विमा आमच्या हक्काचा, विमा आमच्या हक्काचा, पैसे देणार नाही. दरवर्षी आम्हाला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये विमा मिळत होता, मात्र यावर्षी नुकसान होऊन सुद्धा विमा मिळत नाही आहे आणि दोघं आमच्या पुरा निंभारा मंडळावर न्याय होतो आहे आणि लवकरात लवकर विमा मिळावा, नाहीतर आम्ही पुढचा रस्ता रोखो किंवा 12 जानेवारी रस्ता रोखणार आहे आणि नाही दाद मिळाल्यावर आम्ही कोर्टात जाणार आहे, कोर्टात जाऊ आणि निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहे, पुढाऱ्यांना गावबंदी करणार आहे. घ्या थांबा, उभे राहून तुम्ही उभे राहून तिथे थांबा तुम्ही, ए रे गोपाळ पुढे येतो अगदर तू बोल, विपिन बोलतोय का, हा बोल बोल ना, बोल अरे भावेजी पण सदस्य ये रे गोपाळ पुढे, तुमचा भाऊ बनायला कसा पुढे केला तुम्ही ना, मी नाही केला, मी विपिन बोलला, बोल गोपाळ. आज आता व हे प्रतिनिधी जे आहेत त्यांना आम्ही सूचित करतोय, पण शेतकऱ्यांची व्यथाकडे कोणी सगळेजण दुर्लक्ष करत आहे. आमची खरोखर मागणी आहे की ज्या आमचं जे नुकसान भरपाई झाली आहे, जो केळी पीक विम्याची नुकसान भरपाई झाली, ती त्वरित झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे, त्यामुळे या केळी पीक विमा आमचा लवकरात लवकर मिळावा यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आणि येत्या 12 जानेवारीपर्यंत आमच्या या प्रश्न जर मार्गी नाही लागला तर आम्ही बरामपूर अंकलेश्वर हायवेवरती सर्व निंबोरा शेतकरी जे आहेत ते निंबोरा मंडळा मंदिरातले सर्व शेतकरी विवरे बुद्रुक गावाजवळ रास्ता रोको करणार आहे. विवरे बुद्रुक आणि निंबोरा मंडळातील विवरे बुद्रुक खुर्द आणि इतर सर्व गावातील शेतकरी, आमचा केळी मंजूर केळी पीक विमा हा दरवर्षी साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतो, परंतु यावर्षी 5 महिने उलटून सुद्धा तो विमा अद्याप पावेतो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही आणि त्यासाठी आम्ही वारंवार शासन प्रशासन यांच्याकडे वारंवार तक्रारी करून निवेदनं देऊनही काही त्याचा उपयोग झालेला नाही. विमा प्रतिनिधींना विचारले असता तेही उडवाउडवीचे उत्तरं देतात आणि शेतकऱ्या काबाळ कष्ट करणारा जगाचा जो पोशिंदा आहे त्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा न्याय हक्काचे पैसे केळी पीक विम्याचे मिळत नाही आहेत, याकरिता आम्ही सर्व शेतकरी यांनी आज माननीय तहसीलदार रावेर यांना निवेदन दिलेले आहे. त्या निवेदनामध्ये येत्या 12 तारखेपर्यंत जर केळी पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही तर 12 तारखेला आम्ही बरानपूर अंकलेश्वर महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करणार आहे. त्याचबरोबर आमच्या शेतकऱ्यांच्या बैठकीत अजून 2 निर्णय झालेले आहेत. एक म्हणजे लोकप्रतिनिधी जे आहे ते लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री या लोकप्रतिनिधींना कोणत्याही पक्षाचा असला तरी गावामध्ये गावबंदी आम्ही घातलेली आहे. त्याचबरोबर केळी पीक विमा जर नाही मिळाला तर येणाऱ्या ज्या निवडणुका आहे त्या निवडणुकांवरती सुद्धा आम्ही सर्व शेतकरी बहिष्कार टाकणार आहोत. जर हे सर्व करूनही आम्हाला योग्य तो न्याय मिळाला नाही तर आम्ही त्याकरिता पुढील न्यायालयात जाण्यासही मागे पुढे पाहणार नाही आणि सर्व शेतकरी एकत्र येऊन लढा देणार आहोत. ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये 3-3 मंत्री ह्या जिल्ह्यातील जो महत्त्वाचा प्रश्न आहे केळी पीक विमा गेल्या 6 महिन्यात सोडवला गेलेला नाही आहे, म्हणून आम्ही सर्व शेतकरी याकरिता आता रस्त्यावरती उतरणार आहोत. आमच्या निंभोरा मंडळातीलच नाही तर रावेर तायवल मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा याला पाठिंबा आहे. म्हणून पुनश्च एकदा आमची मागणी ही आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती सरसकट कुठल्याही प्रकारची पेंडिंग नाही, रिजेक्ट नाही, तर सरसकट
केळी पीक विमा हा प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती पोहोचला पाहिजे. त्यांना तो न्याय हक्काचा पैसा जो आहे, त्यांच्या श्रमाचा काबाड कष्टाचा हक्काचा पैसा त्यांना मिळाला पाहिजे. ही आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे.